वर्तक नगर आणि आसपासच्या परिसरातील पुढील 30 वर्षांचा पाणी प्रश्न निकाली काढण्यात आमदार प्रताप सरनाईक यांना यश आले आहे। पालिकेच्या पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांबरोबर झालेल्या बैठकीत पाण्याचं नियोजन करून तसंच दोन नवीन टाक्या बांधून हा प्रश्न सोडवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। समता नगर, लोकमान्य नगर, शास्त्री नगर, शिवाई नगर आणि आसपासच्या परिसरातील भविष्यातील पाणी टंचाईला तोंड देण्याकरता समता नगर टाकीवरून शास्त्री नगर आणि शिवाई नगरच्या देवदया नगर कॉस्मोसला देण्यात येणारा पाणी पुरवठा बंद करण्यात येणार असून हा पुरवठा उन्नती गार्डनच्या टाकीवरून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। लोकमान्य नगर तसंच आसपासच्या परिसरातील वाढती लोकसंख्या लक्षात घेता आकृते डेव्हलपर्सच्या सुविधा भूखंडावर पाण्याच्या टाक्या बांधण्याचं काम सुरू करण्याचे आदेश पालिकेच्या उपनगर अभियंत्यांनी दिले आहेत। दोस्ती विहार येथील मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची 1448 घरं, दोस्ती विहारची स्वतःची 2500 घरं, समता नगर, वेदांत कॉम्प्लेक्स आणि आजूबाजूच्या परिसरातील भविष्याची पाण्याची निगड लक्षात घेऊन दोस्ती गृहसंकुलाच्या सुविधा भूखंडावर दोन पाण्याच्या टाक्या महापालिकेचा खर्च न होता विकासक बांधून देणार आहेत। समता नगर येथील दोन टाक्यांमध्ये विभाजन करून जो पाणी पुरवठा केला जातो त्यामध्ये वाढ केली जाणार असल्याने वर्तक नगर आणि समता नगर परिसराच्या पाणी पुरवठ्यातही वाढ होणार आहे। लोकमान्य नगरला होणारा पाणी पुरवठा दिवसा करून या गृहसंकुलांना पाणी पुरवठा रात्रीच्या वेळी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। यामुळे वर्तक नगर आणि आजूबाजूच्या संपूर्ण परिसराचा पुढील 30 वर्षांचा पाणी पुरवठ्याचा प्रश्न कायमचा दूर होऊ शकतो।